सुनेत्रा पवार आज पुण्यातील बावधनच्या दौऱ्यावर. उमेदवारी जाहीर होताच सुनेत्रा पवारांकडून भेटीगाठींना जोरदार सुरुवात. आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या. मुंबईत महायुतीचा आज संकल्प मेळावा. आशिष शेलार, राहुल शेवाळे, सदा सरवणकर, समीर भुजबळ उपस्थित राहणार. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन. बारामती लोकसभेत पवार कुटुंबातच लढत होणार. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेंना तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभेची उमेदवारी जाहीर. शरद पवार गटाकडून लोकसभेसाठी 5 उमेदवार जाहीर. वर्ध्यातून अमर काळे, बारामतीत सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, नगरमधून निलेश लंके तर दिंडोरीतून भास्कर भगरे निवडणुकीच्या रिंगणात. अजित पवार गटाकडून 4 जागांबाबत घोषणा. बारामतीतून सुनेत्रा पवार, रायगडमधून सुनील तटकरे, अढळराव पाटील शिरूरमधून तर परभणीतून महादेव जानकर राष्ट्रवादीच्या कोट्यातून रडणार. पवार गटाकडून दिंडोरीतून भास्कर भगरेंना उमेदवारी. भास्कर भगरे आजपासूनच प्रचार सुरू करणार. भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे अशी लढत होणार. महादेव जानकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर परभणीत कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत जल्लोष. राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती. लोकसभेत ज्यांना पाडायचंय त्यांना पाडा. अपक्ष उमेदवार देणार नाही, कोणालाही पाठिंबा देणार नाही. मनोज जरांगे पाटील यांची स्पष्ट भूमिका. लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यातील नारायणगडावर मराठा समाजाची सभा होणार. सभेत मराठा समाजाची पुढील भूमिका ठरवण्यात येणार. जरांगेंची माहिती. प्रवेशानंतर नवनीत राणा पहिल्यांदाच पोहोचल्या भाजप कार्यालयात. भाजपचे नेते प्रवीण पोटे पाटील यांनी नवनीत राणांचं केलं स्वागत. नवनीत राणांमुळे अमरावतीत पहिल्यांदाच कमळ फुलेल. प्रवीण पोटेंचं वक्तव्य.